नाशिक मध्य मतदार संघातून भाजपकडून देवे आणि फरांदे यांना तिसऱ्यांदा पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे आणि मोठा शक्ति प्रदर्शन करत आज देवे आणि फरांदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात। काही शक्ति प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल करतात, काय तिसऱ्यांदा विश्वास दाखवलाय पक्षाने आपल्यावर? पक्षाने तिसऱ्यांदा विश्वास दाखवलेला आहे, सगळ्या वरिष्ठ नेत्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि नाशिकच्या जनतेला विनंती करते की तुमची सेवक ह्या नात्याने 10 वर्ष मी आपल्या सर्वांची सेवा करत आहे, नाशिकचा विकास घडवलेला आहे। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघासाठी राज्याच्या विविध विभागामधून मोठ्या प्रमाणामध्ये चांगले प्रकल्प आणलेले आहे आणि त्यामुळे माझी नाशिककरांना विनंती आहे की परत आपण मला तिसऱ्यांदा आपली लोकप्रतिनिधी ह्या नात्याने विधानसभेमध्ये पाठवाल। मौनी आमदार न राहता विधिमंडळामध्ये शेतीचा विषय असेल, प्राण्याचा विषय असेल, महिलांचा विषय असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये मी आज कामगिरी बजावलेली आहे आणि नाशिकच्या पाणी प्रश्नाच्यासाठी नाशिक जिल्ह्याचा मी एक मोठा लढा विधिमंडळामध्ये उभारला आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांवरती पाण्याच्या बाबतीमध्ये अन्याय देखील होऊन दिलेला नाहीये। आपले प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून सातत्याने आज पुन्हा आपल्यावर आरोप करण्यात आलेले आहेत की विद्यमान आमदारांनी नाशिक मध्यमध्ये ड्रग्सची फॅक्टरी तयार केली आणि मुलांना किंवा मतदारसंघातल्या युवकांना ड्रग्सचा आहार लावला। माझे विरोधक आमदार जे आहेत त्यांना मी सांगेल विकासावरती बोला, दुपारी जे दारूची बाटली उघडतात त्यांनी मला ड्रग्सच्या बाबतीमध्ये काही शिकू नये, ड्रग्ज मुक्त नारा हा माझं काम आहे आणि गेल्या 2 वर्षांपासून मी करते, त्यामुळे खोटं बोलून नाशिककर अजिबात तुमच्या ह्याला फसणार नाही, नाशिककर तुम्हाला ओळखतात। अरे उघड रे बाटली दुपारी म्हणणार आहे, माझ्यावरती कसं काय आरोप करताय? धन्यवाद। काय आव्हानं वाटतायत आपल्याला? मला ह्या निवडणुकीमध्ये जनतेला भेटून मला परत आशीर्वाद घ्यायचे आहे आणि मी त्याच दृष्टिकोनातून मी काम करत आहे। विरोधकांनी आपण काय काम केलं, त्यांचा मुलगा उपमहापौर होता, ते स्वतः महापौर होते आणि ते स्वतः 5 वर्ष आमदार होते, तर माझा त्यांना प्रश्न आहे की कुठल्या तरी व्यासपीठावरती या, तुम्ही केलेली 5 वर्षाची कामं आणि माझी 10 वर्षाची कामं त्याच्यावरती बोलूया। धन्यवाद। विकास कामांवर बोलूया आणि मग जनताच ठरवेल की कोणाला विजयी करायचं आणि कोणाच्या पारड्यात मत टाकायचं, अशा पद्धतीची प्रतिक्रिया देवे आणि फरांदे यांनी दिली आहे। त्यामुळे आता येत्या निवडणुकीमध्ये नाशिक मध्यवर कुणाचा झेंडा फडकतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।